मुंबईत वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांच्या बॅनरवरनं पक्षाचं चिन्ह आणि नाव गायब झालेलं आहे. झीशान सिद्दीकींच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा बॅनरवर त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांचा फोटो दिसून आलाय. बाबा सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत यापूर्वी प्रवेश केलेला आहे. झीशान सिद्दीकींनी विधान परिषदेला काँग्रेसमध्ये क्रॉस वोट केल्याचा काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केलाय तसा संशय घेतलाय आणि झीशान सिद्दीकी आता कोणत्या पक्षातनं विधानसभा लढणार याचा प्रश्न उपस्थित होतो. बॅनरवर पक्षाचा फोटो आणि नाव नसल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय.